जो स्टडी केला त्याच्यामध्ये मी शेवटी एक रिएक्शन सांगितली होती डायझोचं फॉर्मेशन, आणि काल जाता तर सांगितलं होतं मी डायझोसाठी डायझो ग्रुपसाठी पुन्हा स्पेशल त्याच्या रिॲक्शन ज्या आहेत ते सेपरेटली आपल्याला स्टडी करायचे आहे. आता याच्यामध्ये ही केमिकल प्रॉपर्टी मुळात अमाईनची होत नाही, पण अमाईनची जर नायट्रस ॲसिड बनवची रिॲक्शन बघितली आपण म्हणजे ॲरोमॅटिक अमाईनची, तर आपल्याला ते डेरिव्हेटिव्ह मिळते. ते डेरिव्हेटिव्ह आपण काल काय म्हटलं होतं बघा स्टेबल आहे. पुन्हा त्याला दुसरं सगळं आपण त्याचं रेझोनन्स ॲक्टिव्हिटी आहे. तर रेझोनन्स ॲक्टिव्हिटी असेल तर कंपाऊंड काय असतो फुल्ली स्टेबल. जर स्टेबल असेल मॉलिक्युल तर मग त्याच्या काही रिॲक्शन्स आपल्याला मिळू शकतात ज्या रिॲक्शन आपण बाकीच्यांच्यासाठी प्रिपरेशन मेथड म्हणून यूज करू शकतो. तर आज आपण प्रिपरेशन मेथड अरिनसाठी म्हणजे हॅलो अरिनच्या प्रिपरेशन मेथडमधला हा पार्ट जो आहे तो डायरेक्टली येईल. आता असा विचार करा की हा त्याच्यापर्यंत कुठलं रिॲक्शन झालेलं आहे किंवा काय, याच्यातली एखादी दुसरी रिॲक्शन तिथेही झालेली होती बघू, पण आता आपल्याला तो डायझो फॉर्मेशन जे आहे ते स्टेबल मिळाले म्हणजे त्याचा थोडासा स्टडी त्यांनी चॅप्टरमध्ये ॲड केला आहे. याच्या ह्याचे सेपरेटली रिॲक्शन आहे. दुसरं सगळ्यात महत्त्वाचा जो डायझो ग्रुप मिळतो त्याच्याकडे N2+ चार्ज आहे. दुसरं हॅलोजन आहे त्याच्याकडे मायनस म्हणजे एक्सकडे मायनस चार्ज आहे. म्हणजे तुमचा ॲरोमॅटिक कंपाऊंडमधला अरिन ग्रुप जो आहे म्हणजे अरिन मेंबर जो आहे तो कसं दाखवणार न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन देणार. म्हणजे रिॲक्शन जे आहे ती रिप्लेसमेंट रिॲक्शन होणार, सबस्टिट्यूशन रिॲक्शन होणार, पण ती कशी सबस्टिट्यूशन होणार न्यूक्लिओफिलिक डायरेक्ट रिप्लेस होते ॲटॅक करणार. आता इथं या बाजूस पाच रिॲक्शन दिलेले आहेत. त्याच्यामध्ये दोन ज्या आहेत त्या दोन सायंटिस्टने एक्सप्लेन केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये सँडवी रिॲक्शन आणि गटरमॅन रिॲक्शन. त्याच्यानंतर पुन्हा आयोडोआरिनचं प्रिपरेशन एक आहे ते सेपरेटली दिले आहेत. माइल्ड प्रोड्युसिंग एजंट म्हणून एक फॅक्टर स्टडीला दिला आहे आणि फॉर्मेशन ऑफ फिनॉल. अशा टोटल पाच रिॲक्शन आपण स्टडी करणार आहे. आता ह्या केमिकल प्रॉपर्टी पुन्हा एकदा सांगते अमाईनच्या होत नाही, पण आपण कालच्या शेवटचा प्रोडक्ट मिळवला तो स्टेबल होता आणि त्याच्यासाठी म्हणून आता आजचं पूर्ण लेक्चर त्याच्यासाठी लागणार आहे. म्हणजे त्याच्या केमिकल प्रॉपर्टी दिली आहे त्याच्यातून तुम्हाला रिॲक्शन जिथं कुठे यूज करता येतील तिथं तुम्ही ते यूज करू शकताय. पहिलं सगळ्यात महत्त्वाचं मी सांगतानाच काय म्हटलं तुम्हाला हॅलो अरिनच्या प्रिपरेशन मेथडसाठी हा तुम्हाला बेस्ट पर्याय आहे. याच्यामध्ये बऱ्याचशा मेथड ज्या आहेत त्या गुड यील्ड देणार आहे. त्याच्यामध्ये सँडविचची रिॲक्शन जी आहे ती गुड यील्ड प्रोडक्ट फॉर्मेशन आहे. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला सहजासहजी जो प्रोडक्ट मिळणार तो अगदी इझिली पण मिळू शकतो आहे. दुसरं सगळ्यात महत्त्वाचं हायर क्वांटिटीमध्ये पण मिळू शकतो आहे. म्हणजे याच्यामध्ये इम्प्युरिटीचा पार्ट थोडासा कमी राहील. समजलं? आता देताना रिॲक्शन हे सगळ्यात जनरल रिॲक्शन फक्त शिकवणार आहे. पूर्ण सगळ्या रिॲक्शन ज्या आहेत त्या जनरल रिॲक्शन असतील आणि होमवर्कला वाळवून मग देणार आहे. पुन्हा होमवर्कला याच्यात कंपल्सरी आयनिकिनचं एक्झाम्पल रिप्लेस करायचं. आणि पुन्हा सांगते आधी पहिल्यांदा सांगते की तुमच्या लक्षात येईल फक्त आणि फक्त आयनिकिन डेरिव्हेटिव्हज फक्त आपल्याला हे रिॲक्शन देतो. म्हणजे जेवढ्या रिपोर्टमध्ये जनरल रिॲक्शन देणार आहे तेवढ्या सगळ्या जनरल रिॲक्शनमध्ये ARच्या जागी फक्त C6H5 टाकल्याने तुमची डेरिव्हेटिव्ह द्या. फक्त नॉमिनेशनमध्ये थोडासा चेंज होईल जो प्रोडक्ट मिळेल त्याचं नेम तुम्ही द्यायचं. आणि होमवर्कला सगळ्याच्या सगळ्या रिॲक्शन एकच एक्झाम्पल येणार, ते एक्झाम्पल सोडून बाकीचं काही येणार नाही. कारण ही प्रॉपर्टी आपल्याला फक्त आणि फक्त ॲरोमॅटिकसाठी आहे. ॲरोमॅटिकमधला एकही अमाईन डेरिव्हेटिव्ह याच्यामध्ये स्टडीला नाही आहे. आता रिॲक्शनमध्ये सगळ्या जनरल रिॲक्शन आहेत पटपट पटपट. आता बघूया सॅमियलने तीन रिॲक्शन एक्सप्लेन केले बघा. जनरल फॉर्म्युला ARNH+ बरोबर ना, हा झाला हॅलो अरिनसचा. पण आत्ताचं आपण काय म्हटलंय डायझो फॉर्मेशन होते. कालचा प्रोडक्ट मी डायरेक्टली घर आहे ते बनवून सांगणार होते पण वेळ लागणार. कालचा शेवटचा प्रोडक्ट काय म्हणत होतो आपल्याला N2 आणि शेवटी हॅलोजन तुमचा कुठलाही चालू होता. म्हणजे N2 डोक्यात प्लस आणि N1 डोक्यात मायनस. यालाच काय बोलते आपण म्हणून डायझोनियम सॉल्ट. बरोबर ना, म्हणजेच हा मेंबर काय असणार आहे अरिन डायझोनियम सॉल्ट. अरिन डायझोनियम सॉल्ट, अरिन डायझोनियम सॉल्ट. आता याचे रिॲक्शन जे आहे त्या रिॲक्शनमध्ये मी आत्ताच काय सांगितलं न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन आहे. तर हा प्रोडक्ट जो आहे तो अनस्टेबल असणार. म्हणजे तुम्ही याच्यामध्ये जे काय कॅटालिटिक प्रॉपर्टी रिप्रेझेंट करणार तसं तुम्हाला तो प्रोडक्ट द्यायचा आहे. आता याच्यामध्ये समजा की आपण रिॲक्शनसाठी तीन रिॲक्शन दिलेले आहेत. त्याच्यामध्ये एकत्रच फॉर्म्युला आधी पहिले लिहिते तुम्ही करताना तयारी अशी केला तरी चालेल. हा मेंबर जो आहे तो काय असणार आहे प्लस आणि एक्स मायनस. बरोबर, आता याच्यामध्ये पहिल्या तीन रिॲक्शन जे आहेत ते सायंटिस्टने एक्सप्लेन केले आहेत. त्यासाठी कॉपर हलाईड यूज केलं आहे, कॉपर क्लोराईड, कॉपर ब्रोमाईड आणि कॉपर सायनाईड. आणि त्याच्यासाठी तुम्ही KCl पण टाकू शकता. शक्यतो KCl टाकला तर सहजासहजी रिॲक्शन होईल. KCl पुन्हा हे झालं मेटल हलाईड्स टाकले तर आपल्याला हॅलो अरिनचं प्रिपरेशन होते. म्हणजे हलाईड आयटम असणारे आपले अरिन्स पाहिजे. त्याच्यानंतर दुसरं सगळ्यात महत्त्वाचं याच्यामध्ये अजून एक प्रोडक्ट लागणार. कारण आपण जर याच्यामधून तिथं जर तो प्रोडक्ट रिप्लेस करत असू तर आपल्या मेटलबरोबर रिमूव्हायला एक पार्ट लागणार आहे. म्हणजे जर याच्या कोणासोबत लागणार समजा AC यूज केला, HB यूज केला आणि HCl. ओके, आता मिळताना तो प्रोडक्ट कसा मिळणार बघा. याच्यातलं हायड्रोजन
होना हेचा क्लोराइड जो है तो जाए तो रिप्लेस होना तुम्हें एक्स तो एच प्रो कंबाइन हो एचएक्स मिलना है तुम्हें यहाँ प्रोडक्ट यूज के लिए तो मैं चले वर का पार्ट जो है कैटर प्रोग्रेसिव चले चले मिलता क्या मिलेगा ए आर बॉन्ड आएगा सी एल प्लस रिमूव एन टू इन द फॉर्म ऑफ गैस प्लस हाई एक्स रिमूव होना एच एक्स पुनः ए आर बी आर मिलना प्लस एन टू रिमूव होना प्लस वाइट कलर का रिमूव होना एच एक्स पुनः तीसरा प्रोडक्ट मिलना ए आर सी एल साइनाइड आई टू सी एल प्लस एन टू रिमूव होना प्लस रिमूव का होना एच एक्स मे तुम्हें जो मैं चौकटी टाकतो होता हा राइट हैंड अपन ज्यादा बड़ा ऐड के वर्जन का कैटलाइट प्रॉपर्टी सगैठिका तुम्हारा अरिन्स हलाइड इत सी 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 एच वाइट अपना बेन्जीन क्लोराइड क्लोरोबेन्जीन ब्रोमोबेन्जीन साइनोबेन्जीन तिन्हीं तुम्हें तुम्हें राइट हैंड टाकूच समझला हा तीन रिएक्शन जे हैं साइन मिले दूसरी रिएक्शन है तेजी गटर मैन आता है थोड़ा सा चेंज के स्वतः से एक्सप्लेनेशन दिला रिएक्शन पुनः रिप्रेजेंट के लिए पुनः अपने क्या है मानो ए आर एन टू एक्स माइनस एन टू जरो प्लस एक्स जरो माइनस यानी रिएक्शन सर सर का कॉपर हलाइड जो है कैटलिस्ट बदल कॉपर पाउडर टाकली कॉपर पाउडर पुनः रिएक्शन सा मेम्बर जो यूज के एस सी एल दोन रिएक्शन पर एक्सप्लेन के लिए एन टू एक्स माइनस एन टू प्लस पुनः कॉपर पाउडर टाकली एच बी आर एस सी एल एच बी आर हेलो आर सी आता पुनः मग सरकस होना हाथ में सरसर हा एन टू एक्स एन टू एक्स रिमूव होना है जगह रिप्लेस कर हा क्लोरीन हा फॉर्मेट प्रोडक्ट क्या मिला बोला ए आर सी एल प्लस एन टू इन द फॉर्म ऑफ गैस प्लस एच एक्स पुनः ए आर बी आर प्लस एन टू इन द फॉर्म ऑफ गैस प्लस एच एक्स आता पुनः क्लोरो हेलो क्लोरो आरिन्स मे मिलना क्लोरोबेन्जीन ब्रोमो बेन्जीन दोनों मिलते फक्त बदल का है सैंडवेन ने दिल्ली कॉपर हलाइड रिएक्शन ये दिल्ली कशाला कॉपर पाउडर लगता है एस सी एल की रिएक्शन फिर एक्सप्लेनेशन मे नहीं है कारण कभी इतना जो यूज किया रिएक्टेंट जो है फंक्शनल ग्रुप जो है तो स्ट्रांग है तो मैं साइनाइड रिएक्शन है तेजन तीसरी रिएक्शन है आयोडो आरिन्स फॉर्मेशन आयोडो आरिन फॉर्मेशन हमें एक एक्जाम्पल दिल रिएक्टिंग मात्र थोड़ा सा चेंज के ए आर एन टू एक्स बरबर का प्लस सॉरी आरोवती फक्त काय येणार के आर पोटेशियम आयोडाइड एक एक्जाम्पल दिले पोटेशियम आयोडाइड ट्रीट करा डायरेक्ट प्रोडक्ट काय मिळणार बघा ए आर बॉन्ड हा आयोडाइड डायरेक्टली त्याच्यामध्ये ऍड होईल हा एन टू इथं फॉर्म ऑफ गॅस लिबरेट होईल आणि शिल्लक काय केलं बघू हा के आर एक्स याचा प्रोडक्ट मात्र काय मिळत नाही एच एक्स मिळत नाही के एक्स मिळतो के एक्स म्हणजे पोटेशियम हलाइड म्हणजे के सी एल के बी आर काय असेल बरोबर आणि इथला हलाइड जो तुम तुम्ही जो कुठला यूज केला असाल तो त्याच्यानंतर चौथी रिएक्शन आहे पुढची चौथी रिएक्शन आहे माइल्ड रिड्यूसिंग एजंट हा ना रिड्यूसिंग एजंट म्हणून पण यूज केला जातो बाळांनो आणि तो रिड्यूसिंग एजंट कसा आहे माइल्ड रिड्यूसिंग एजंट याच्यामधून पण तुम्हाला जे प्रोडक्ट मिळणार आहे ते थोडेसे वेगळे प्रोडक्ट मिळणार आहे आता हे जे डेरिवेटिव्ह आहे ते थोडंसं वेगळं डेरिवेटिव्ह आहे याच्यामध्ये मिळताना पहिलं बेन्झिनचं एक प्रिपरेशन दिलेलं आहे आणि दुसरा जो आहे तो मेंबर सुद्धा बेन्झिनचंच प्रिपरेशन आहे फक्त प्रिपरेशन थोडंसं वेगळ्या पद्धतीने आहे आता पुन्हा आपल्याकडे काय असणार आहे तर ए आर एन टू बरोबर प्लस चार्ज एक्स मायनस बरोबर फक्त ॲरोवरती जो रिएक्टंट आहे किंवा कॅटलिस्ट म्हणून किंवा रिएक्टंट म्हणून जो आहे तो वेगळा येणार आहे इथून मॉलिक्यूल यूज करणार आहे आपण एच थ्री पी ओ टू मॉलिक्यूल फॉस्फरस ॲसिडमधला तो एक डेरिवेटिव्ह आहे त्या सेलचा एक तो मेंबर आहे आणि त्याच्यासोबत त्याच्यामध्ये काय ॲड करणार आहे तो वॉटर मॉलिक्यूल ॲड करणार आहे आता याच्यामध्ये दोन पार्ट दिलेले आहेत एक म्हणजे तुम्ही हा प्रोडक्ट जो आहे तो डायरेक्टली रॅक्ट आणि एच थ्री पी ओ टू डायरेक्टली रिएक्शनसाठी यूज करू शकता एच टू ओ पण यूज करू शकता मिळते काय म्हणून सांगितलं मी ए आर एच म्हणजे बेन्झिनच्या प्रिपरेशनसाठी यूज करणार ए आर एच जर मिळत असेल तर शिल्लक काय करायला बघा मला हा एन टू गॅस स्टेटमध्ये रिप्रेट करणार हा ॲन्झर निघाला पुन्हा शिल्लक झाला एक्स बरोबर याच्यामध्ये एक एच घ्या असं रिएक्शनसाठी काय मिळणार एच एक्स म्हणजे तुमचा एक्स केला एन टू गेला बरोबर शिल्लक काय राहिला तर ह्याच्यातला एक एच ए आर बरोबर यूज केला एक एच त्याच्यावर यूज केला ते बॉक्सिस शिल्लक आहे म्हणजे प्रोडक्टमध्ये शिल्लक आहे त्याला एच थ्री पी ओ टूच्या ऐवजी बाय प्रोडक्ट काय मिळणार एच थ्री पी ओ टू फॉस्फोरिक ॲसिड ना पुन्हा त्याच्यासारखमध्ये अजून एक रिएक्शन दिलेली आहे एन टू आणि एक्स मायनस प्लस आणि एक्स मायनस बरोबर पुन्हा ही रिएक्शन मात्र कोणाच्या प्रोसेसमध्ये करायची आहे तर इथेनॉलच्या प्रोसेसमध्ये करायची आहे अल्कोहोल डेरिव्हेटिव्हला पुन्हा थोडंसं हीट करायचं आहे याच्यात पण सेम तसंच होणार ह्याच्यातला ए आर आणि ह्याच्यातला एक एच कडा
सरळ सरळ मिळालं काय आपल्याला म्हणू बेंझीन बरोबर शिल्लक राहिले एन टू इन द फॉर्म ऑफ गॅस नाइट रिमूव्ह केला प्लस ह्याच्यातला एक एच काढला म्हणजे यातला एक एच मगाशी घेतला होता त्यातला हा एच काढला की एच एच म्हणून रिमूव्ह झाला आणि प्लस त्याच्यामध्ये शिल्लक बाय प्रोडक्ट एक राहतो सी एच थ्री सी एच ओ तर हा पूर्ण प्रोडक्ट यूज केला सी एच थ्री सी एच ओ दोन हायड्रोजन रिमूव्ह होतात बाळगून दोन हायड्रोजनमधला एक इथं दिला होता आणि एक इथं दिला ही रिएक्शन जी आहे ती आरएनच्या प्रिपरेशनसाठी यूज करू शकता म्हणजे बेंझीनची प्रिपरेशन मेथड म्हणून तुम्ही ती यूज करू शकताय आणि शेवटची त्याच्यातली रिएक्शन दिलेली आहे पाचवी फॉर्मेशन ऑफ फिनॉल ही मात्र स्पेशल फिनॉलसाठी म्हणून रिएक्शन दिलेली आहे आणखी आपण फिनॉलच्या चॅप्टरला स्टडी पण केलेली आहे बघा म्हणजे आपल्याकडे पुन्हा काय असणार आहे आता ए आर एन टू प्लस आणि सी एल मायनस समजा हॅलो टाकलं समजा पुन्हा एच टू ओ आणि ही रिएक्शन जी आहे ती 283 केल्विनला कम्प्लीट होईल टेम्परेचर जे आहे ते थोडंसं कमी आहे आता याच्यात काय होणार बघा यातला ओ एच डायरेक्टली ॲड होणार मिळालं काय ए आर ओ एच प्लस शिल्लक काय राहिलं सी एल त्यातला एक एच असं लिंक होणार एस सी एल आणि प्लस त्याच्यातून नायट्रोजन गॅस सेपरेट होईल आणि या मिळताना डेरिव्हेटिव्ह काय आहे आपलं बघून फिनॉल बरोबर ना म्हणजे इथं फिनॉल मिळणार इथं मिळाला आरिन म्हणजे बेन्झिन डेरिव्हेटिव्हचा पुन्हा इथं काय मिळाला अरिल आयोडाईड इथं मिळाला अरिल ब्रोमाइड इथं मिळाला अरिल क्लोराईड इथं मिळाला अरिल सायनाइड इथं मिळाला अरिल ब्रोमाइड आणि इथं मिळाला अरिल क्लोराईड बरोबर आता सगळेच्या सगळे रिॲक्टंट जे आहेत ते तुमच्या ओळखीचे आहेत नोमेनक्लेचरसह मला सगळ्या रिॲक्शन जे आहेत ते मी आधीच सांगितलं होतं याच्या सगळ्या रिॲक्शन मी जनरल रिॲक्शन घेणार आहे सग जिथं जिथं ए आर वाढवतो तो ए आर फक्त काय करायचा रिप्लेस्ड बाय सी सिक्स एच फाय ग्रुप म्हणजेच काय म्हणू शकताय फिमेल म्हणू शकताय फक्त एवढा ग्रुप टाका जिथे ए आर लिहिलंय तिथं ॲटोमॅटिकली तुम्हाला प्रॉडक्ट प्रमोशन होईल आणि जो प्रोडक्ट आहे तो तुमच्या ओळखीचा आहे म्हणून तर मी रिॲक्शनमध्ये एक्झाम्पल टाकणार नाही आहे सगळीचं सगळे एक्झाम्पल होमवर्कसाठी मला कंपल्सरी परफेक्ट पाहिजे लिहिताना कसं लिहायचं आहे बघा जनरल रिॲक्शन लिहायचं त्याच्यामध्ये सी सिक्स एच फाय जे आणि लिंकचं एक्झाम्पल रिप्लेस करून द्यायचं सगळ्या ठिकाणी जनरल रिॲक्शन त्याच्यामध्ये एक्झाम्पल जनरल रिॲक्शन त्याच्यामध्ये एक्झाम्पल कंपल्सरी लिहायचं आणि सगळ्याच्या सगळं मला होमवर्कसाठी पाहिजे त्या दिवशीचा होमवर्क जो असेल म्हणजे याच्यावरती जो काय आपला होमवर्क असेल तो फक्त आणि फक्त याच्या एकच एक्झाम्पल रिप्लेस करायचा असं विचारताना त्याच्या अजून डिरेक्ट येतील एकही बाकीचं एक्झाम्पल येणार नाही तर आपल्याकडे फक्त स्टडीसाठी ॲनिलिन हा ॲरोमॅटिक सेलचा एकमेव एक प्रायमरी अमाईन डेरिव्हेटिव्ह आहे त्यामुळे तेवढं एकच एक्झाम्पल सगळीकडे रिप्लेस करायचं फक्त लिहिताना चार्ज तेवढे कंपल्सरी लिहायचे एनपूच्या डब्यातील प्लस चार्ज आणि एक्सच्या डब्यातील मायनस चार्ज तुम्हाला इथे यशच्या जागी इथं तुम्हाला चान्स आहे तुम्ही कुठलेही हायलाईट होऊ शकता जे हायलाईट होणार ते फक्त तिकडे बायोडाकडून रिमूव्ह करायचं लिहिताना व्यवस्थित लिहायचं सोपं पण आहे तितकंच अवघड पण आहे इथं समजा इथं क्लोरीन टाकला असाल तर रिमूव्ह करताना ते व्यवस्थित रिमूव्ह करा रिॲक्शनसाठी इन्वॉल्व्ह होताना हा चौकटीतला किंवा हा पार्ट इन्वॉल्व्ह होतो हे डोक्यात असू द्या त्यामुळे इथं पण आणि इथं पण सेम आहे असं नाही कारण सबस्टिट्युशन रिॲक्शन दिली मी कसली सबस्टिट्युशन रिॲक्शन दिली न्यूक्लिओफिलिक न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्युशन रिॲक्शनला हा सगळ्याच्या सगळा पार्ट रिमूव्ह होणार आणि त्याच्या जागी न्यूक्लिओफाईल ॲड होणार मग न्यूक्लिओफाईल म्हणजे न्यूक्लियस लिव्हिंग स्पेसेस म्हणजे याच्याकडे बॉन्ड असणार आहे म्हणून म्हणजे इलेक्ट्रॉन डेफिशियंट स्पेसेस आणायला पाहिजे म्हणजे तुमचे सी एल मायनस सी एल मायनस बी आर मायनस आय मायनस लक्षात आलं का हे ॲड होणार त्यामुळे लिहिताना व्यवस्थित त्या बायप्रोडक्टचे शिल्लक राहतात जे तुम्ही इथले एक्स टाकलेले आहेत ते टाक समजलं याची जी काही एक्झाम्पल असतं ते एकच एक्झाम्पल आहे सगळ्याच्या सगळं मला होमवर्कला कंप्लीट पाहिजे आणि हा पार्ट आपल्याला पुन्हा एकदा सांगते अमाईनच्या केमिकल प्रॉपर्टीच्या अंडर येत नाही पण आपल्याला हा पॉईंट दिलेला आहे दुसरं सगळ्यात महत्त्वाचं पाठीमागं आपलं फिनॉलला फिनॉलचा आपलं स्टडी करताना सँडवे रिॲक्शन होती ती आपल्या सिलेबसमधून कमी केली मला पण इथं कमी केलेली नाही ही रिॲक्शन आपण ऑलरेडी पाठीमागं स्टडी केलेली आहे म्हणजे तिथली रिॲक्शन इथं पण आहे त्यामुळं आपला जो सिलेबस आहे रिॲक्शनच्या पार्टमधला तो कमी झालेला अजिबात नाही आहे कारण एका चॅप्टरला रिॲक्शन घेऊन आणि दुसऱ्याची गायब केली आणि तुम्हाला माहितीच आहे काही जणांच्या केमिकल प्रॉपर्टी काही जणांच्या प्रिपरेशन मेथड असतात काही जणांच्या प्रिपरेशन मेथड काही जणांच्या केमिकल प्रॉपर्टी असतात आणि एका चॅप्टरमध्ये कॅन्सर केली आणि दुसऱ्या चॅप्टरमध्ये ठेवली आहे तर की आता तिकडची कमी केली इथं आहे हीच रिॲक्शन तिथं पण आहे काहीतरी बघू शकता सॅनवे रिॲक्शन स्पेशल हेडिंग टाकून रिॲक्शन आपण स्टडी केलेली आहे ती त्या चॅप्टरच्या सिलेबसमधून कमी केले याला कमी केलेली नाही त्यामुळे ती मागचीच रिॲक्शन इथं पडत आहे समजलं त्यामुळे ते सिलेबस कमी कमी रिॲक्शनच्या पार्टमध्ये डोक्यात काढून टाका तसं काही झालेलं नाही रिॲक्शन जशा आहेत तशाच आहेत डबल दोन दोन तीन तीन वेळा चार चार वेळा ज्या एक्सप्लेन केलेल्या त्या पुढचा सगळा पार्ट केला एकच रिॲक्शन ठेवलेली आहे समजलं
कमेंट्स मध्ये केमिकल प्रॉपर्टीज कळतात.